अवघ्या महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे अनेक दिग्गज नेते आपली ताकद लावताना दिसत आहेत. खरं तर उमेदवार अवघा मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. परंतु येणाऱ्या 24 तारखेला समजेल की जनतेने कौल कोणाला दिला. सध्या तरी 5 वर्षात आपल्या मतदारसंघात न फिरकणारे दिग्गज नेते या निमित्ताने का होईना मतदार राजाला दर्शन देत आहे. आणि मतदार राजा देखील आपल्याकडे असलेल्या समस्या उमेदवारांसमोर मांडत आहे, त्यामुळे उमेदवार देखील आश्वासनांची खैरात करत आहेत. अशातच एका आजीने सर्वांनाच प्रश्न पडलेला असलेला तो म्हणजे ईव्हीएमच्या बाबतीत. ईव्हीएमच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाच्या मनात संभ्रम आहे की आपण दिलेलं मत हे खरंच आपल्या उमेदवाराला जाईलच का. यावरच आजीने देखील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना हा प्रश्न विचारला आहे. बघूया तर आजी काय म्हणते. बरं नाही, आणि आम्ही जर मग तुमच्या घड्याळ जर टाकलं तर त्यांना असं बटन जर कोणी दुसऱ्यानं फिरलं ते बोलू देणार नाही. बटन कोण फिरवते? अच्यातलं काय सांगा. नाही नाही नाही, काय काय बंद केलं त्यांनी काय राखेल बंद केलं नोटाचं काय केलंय. आणि तुम्हाला सांगते धान्य बंद केलंय, शाळेत केलंय, आमचं पोटाचं बंद केलंय, केलंय मोद्यानं केलं त्याच्या.